पेट्रोल पंप धारकांना कंपनीकडून येणाऱ्या डिझेल पेट्रोल टँकरमधील चोरून चोरी झाल्याचं हैराण झाल्यामुळे ऑर्डर दिलेल्या इंधनापेक्षा कमी येत असल्यानं आज कोल्हापूर पेट्रोल पंप मालकांनी आंदोलन पुकारलेलं होतं. मिरज इथल्या इंडियन ऑइलच्या डेपोतून येणाऱ्या कोल्हापुरात डिझेल आणि पेट्रोलच्या टँकरमध्ये ऑर्डर दिलेल्या इंधनापेक्षा कमी इंधन येत आहे. गेल्या एक वर्षापासून हा प्रकार घडतोय, त्यामुळे पेट्रोल पंप धारकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. कोल्हापूर इथल्या प्रवीण पेट्रोल पंपावर काल आलेल्या डिझेलच्या टँकरमध्ये 159 लिटर डिझेल कमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंपधारकांनी याबाबत आवाज उठवला. आज सकाळी इंडियन ऑइल पंपधारकांनी याबाबत चौकशी केली तर सर्वच पंपधारकांची हीच तक्रार असल्याचं समोर आलं. गाड्यांमधील डिझेल मोजण्याच्या पट्टीमध्ये फेरफार करण्यात आल्या असल्याचं समोर आलं असून याबाबत पंप मालक पोलीस तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या डेपोतून आम्ही ऑर्डर टाकल्यानंतर तिथून पेट्रोल आणि डिझेल एकाच गाडीतून येतं, तर त्यात 6,000 पेट्रोल आणि 6,000 डिझेल अशी ही काल गाडी आलेली आहे पाठीमागची उभा आहे ती गाडी. आणि ते जे आम्ही माप निघून घ्यायचं असतं त्यासाठी वजनमाप खात्यानं त्यांच्याकडे एक डीप रॉड दिलेला असतो, तो डीप रॉडवर वजनमापचे शिक्के असतात त्या साहेबांचे आणि त्याच्यानं आम्ही 3,000-3,000 ते काउंट करत असतो आणि त्यानंतर आम्ही ते ओके असेल तरच आम्ही गाडी खाली करून घ्यायचं. आणि खाली केल्यानंतर पण आमच्या टाकीमध्ये किती माल आला हे आम्ही त्याच्यावर बरोबर आहे की चूक आहे ते कळत आहे. काल काय झालं, जी आज गाडी आलेली आहे काल संध्याकाळी, त्या गाडीकडं जो मापायचा जो डीप रॉड होता तोच डुप्लिकेट होता, त्याच्यावर वजनमापचे कुठलेही शिक्के नाहीत, खाली पण नाही वर पण नाही, त्याला नुसते डॉट मारलेले होते. आणि ज्यावेळा हे पहिल्यांदा आमच्या लक्षात आले नाही आणि नंतर ज्यावेळा आम्ही खाली टाकीत माल डिझेल उतरून घेतलं त्यावेळा जवळजवळ 159 लिटर डिझेल त्यात कमी मिळालं. त्याच्यानंतर मग आम्हाला शंका आल्यानंतर मग आम्ही तो डीप रॉड सगळा चेक केला, त्यावेळा त्या वजनमाप साहेबांचे शिक्केच त्याच्यावर नाहीत, त्या खात्याचे शिक्केच नाहीत. त्यामुळे हा सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार आहे. आणि हे डेपो तिथून ई लॉक करून देतात तर हे बाहेरच्या बाहेर आल्यानंतर पंपापर्यंत येतात येऊपर्यंत हे डिझेल 150 लिटर पेट्रोल 100-150 लिटर हे काढून कसं येतात हे आम्हाला पण आजपर्यंत पडलेलं कोडं आहे. मात्र थोडी चौकस बुद्धी आम्ही वापरली आणि यातून म्हणजे हा घोटाळा उघडकीस आला. या ह्याच्यात आमच्या सगळ्या डीलर बंधूंचं फार नुकसान झालेलं आहे. त्यात तर ज्यांचा कमी शेअर आहे, ज्यांच्या स्वतःच्या गाड्या नाहीत, ते ट्रान्सपोर्टरच्या गाड्या वापरतात. तर आता हा जो आला आहे सद्गुरू ट्रान्सपोर्टचा टँकर, ह्याच टँकरबद्दल 2-3 वेळा पण तक्रार झाली होती. मात्र 2-3 वेळा 2-3 दिवस सस्पेंड करून परत चालू करून देतात. तर हे वरचेवर अशी जर घटना घडत असते तर पेट्रोल पंप चालक यातनं कधीच बाहेर पडणार नाही. साधारण कधीपासून हे हा प्रकार जवळजवळ एक वर्षभर झालं चालू आहे, वर्ष ते 1.5 वर्ष चालू आहे. आम्हाला सगळ्यांनाच ते शॉर्टेज आलं आहे. आम्ही आमच्या कंपनीकडे पण त्या तक्रारी केल्या, आम्हाला शॉर्टेज येतं आहे. मात्र कंपनीनं काही त्याची जास्त दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर 2-3 वेळा हे असे इन्सिडंट घडल्यानंतर पण त्यात काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती, मात्र तसं काय घेतलेलं दिसत नाही. त्यामुळं आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्हा इंडियन ऑइल डीलर्सनी मीटिंग घेऊन आपण याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. तोपर्यंत आम्ही सगळ्यांना सजग केलं, त्या ह्याच्यानं आमचे इथले डीलर आहेत हे अगदी सजगतेनं त्यांनी ते डीप रॉड आणि सगळं चेक केलं आणि हा घोटाळा उघड केला. काय नेमकी तक्रार वजनमाप खात्याकडे करणार आहोत आणि त्यांनी त्यांच्यातर्फे पोलिसांच्याकडे करतील ते आणि आमच्यापर्यंत पण आम्ही एक फौजदारी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.